तास रहा एक पाऊल पुढे नमस्कार मी अनुपमा खानविलकर आपण पाहताय चोवीस तास पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पासवर्ड श्रीमंतीचा हा गुंतवणूक विशेष कार्यक्रम आहे आणि यामध्ये खास करून आपण शेअर मार्केटमधल्या गुंतवणुकीविषयी चर्चा करत असतो शेअर मार्केटमध्ये या आठवड्यामध्ये काय नवीन नेमके शेअर्स घेण्यासारखे आहेत कुठले शेअर्स होल्ड करावेत याविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि अर्थात याबाबतीत मार्गदर्शनासाठी नेहमीप्रमाणे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत शेअर बाजार तज्ञ विश्लेषक राजेश तांबेसर सरांच आधी आपण स्वागत करूया सर स्वागत तुमचं या शोमध्ये सरांकडून आपल्याला अनेक टिप्स घ्यायच्या मार्गदर्शन सुद्धा जाणून घ्यायचे मात्र एकंदरीतच या आठवड्यामध्ये शेअर मार्केट नेमका कसं राहिलं तेही आपण बघूया कच्च्या तेलाच्या दरातली अस्थिरता आणि त्यामुळे जागतिक बाजारांमध्ये त्यातही विशेषत चिनी बाजारांमध्ये आलेल्या मंदीचा फटका या आठवड्यामध्ये भारतीय शेअर बाजारांना सुद्धा बसला त्यामुळे सेन्सेक्समध्ये दोनशे चोपन्न अंशांची मोठी घसरण पाहायला मिळाली तर निफ्टी ही साडेसात हजारांच्या पातळीखाली घसरला पाचातले तीन दिवस हे सेन्सेक्स आणि निफ्टी रेड झोन मध्ये बंद झाले रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक आढाव्यात व्याजदर ठेवण्यात आले आणि त्याचाही परिणाम गुंतवणूकदारांवर झालेला आहे देशांतर्गत औद्योगिक उत्पादन आणि सेवा क्षेत्राच्या आकडेवारीमध्ये झालेली वाढ गुंतवणूक आकर्षित करू शकली नाही एनडीपीसी मारुती आयसीआयसीआय बँक गेल स्टेट बँक टाटा स्टील रिलायन्स यांच्या शेअर्समध्ये सहा ते बारा टक्क्यांपर्यंत घसरण झाली तर भारतीय एअरटेल ड्युपिन हिंदुस्तान युनिलिव्हर लासन एशियन पेंट्स कोल इंडिया टीसीएस हे शेअर्स ग्रीन झोन मध्ये राहिले आणि आता वेळ झाली तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याची अर्थातच त्यासाठी तुम्ही फोन करू शकता एक आठ शून्य शून्य दोन दोन एक शून्य एक शून्य आमच्या बोलतायत नमस्कार मनीष विचार आपला प्रश्न नमस्कार मॅडम जी बे नमस्कार तामीजी नमस्कार मार्केट में, तो तो से में, में इन्वेस्ट करना सबसे पहले तो जैसे अभी अनुपमा जी ने बोला की चीन का जो ये हुआ वो हुआ मैं यही कहूंगा घबराने का नहीं जो डर गया वो मर गया और एक चीज हमेशा याद रखिए मार्केट रोज ऊपर नहीं जा सकता मार्केट हैज कम डाउन और जब मार्केट नीचे जाता है रिटेल इन्वेस्टर घबरा जाता है और घबराहट में अपनी अपनी जो इन्वेस्टमेंट्स है वो बेचता है तो ये सबसे बड़ी वो भूल करता है दैट इज द मोस्ट ब्लंडर मिस्टेक वो करता है तो ऐसी कोई भी ब्लंडर मिस्टेक आप करिए नहीं और जैसे आपने कहा ईपीसी इरिगेशन कंपनी जिसको अभी आनंद महिंद्रा ने टेक ओवर किया इस कंपनी को होल्ड करके रखिए 25 से तीस हजार रुपए किसी भी ऑटो सेक्टर के शेयर में डाल दीजिए लेकिन फर्स्ट प्रेफरेंस ऑफ कोर्स फर्स अशोक लेलैंड को दीजिए प्रे, प्रेक्षक प्रेक्षक अपना बरबर है नरेंद्र बोलता है गुड़गांव जी नरेंद्र जी नमस्ते बताइए क्या है आपका प्रश्न मेरा प्रश्न है कि ने मैं, मैं भारत फोर्ज कंपनी के शेयर्स सौ शेयर खरीदे है एवरेज शेयर प्राइस है वन थाउजेंड बारह सौ से लेकर आठ सौ तक तो उसके बारे में आप क्यों सजेस्ट कर सकते हैं वो पूछना है जी. भारत फौज के ऊपर भी ये स्पेकुलेशन था क्योंकि सबको ये पता है कि डिफेंस सेक्टर में जब ओपनिंग होती है और जब मैन्युफैक्चरिंग इंडिया में होगी तो यहाँ पे डिफेंस सेक्टर में करीब करीब प्रोक्योरमेंट हमारी एक लाख करोड़ की होती है टोटल डिफेंस बजट दो लाख करोड़ के ऊपर का होता है तो एक लाख करोड़ तो आपका खाना पीने में और वेजेस और सैलरीज में चला जाता है एक लाख करोड़ की प्रोक्योरमेंट है और प्रोक्योरमेंट में आपको प्रॉफिट मार्जिन बहुत अच्छा होता है क्योंकि डिफेंस इक्विपमेंट्स में क्योंकि मार्जिन बड़ा अच्छा होता है तो ये एक जैसे हवा उड़ती है कि बाबा कल्याणी ग्रुप इसमें जाना चाहता है तो क्या सारे ऑर्डर्स क्या एक ही कंपनी को तो मिलेंगे नहीं बहुत सारी कंपनीज बहुत सारे प्रोडक्ट्स बनाएंगी तो ये हवा उड़ती है तो ये थोड़ा सा अननेचुरल होता है इन्वेस्टर ने ये देखना चाहिए कि एक शेयर को वो हजार रुपए कैसे दे सकता है लेकिन अभी अगर आपको जैसे लॉस हो रहा है तो मैं ये कहूंगा कि होल्ड करके रखिए क्योंकि साधारण तरीके से आप देख रहे हैं कि बाजार नीचे की तरफ जा रहा है तो बेचिए नहीं अभी फिलहाल पुढच्या प्रेक्षकांकडे आणि जे आपल्याला बाहेरून राज्यातून प्रश्न येत होते महाराष्ट्रामधून आपल्या बरोबर संपर्कात लातूर मधून पांडुरंग बोलतात नमस्कार विचार आपला प्रश्न पांडुरंगजी नमस्कार मॅडम बोला मॅडम नवक्या उमेदवारांना शेअर मार्केटमध्ये यायचं असेल तर त्यांच्यासाठी आला प्रश्न आपल्या लक्षात आला प्रश्न आपल्या लक्षात आलेला आहे काय नवीन जर जे कोणी शेअर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करू इच्छितात तर अशा लोकांसाठी आपण काय मार्गदर्शन करू मार्गदर्शन काही नाही एक पायलट प्रोजेक्ट करायचा फक्त एक डीमॅट अकाउंट उघडायचा एसबीआय मध्ये जायचं आयडीबीआय मध्ये जायचं डीमॅट अकाउंट उघडायचा अजून फक्त पाच ते दहा हजार रुपयांनी सुरुवात करायची एक पायलट प्रोजेक्ट दहा हजारामध्ये अगर आपण एक साधारणतः जसं मी सांगतो अशोक ले्हाडचा एक शेअर घेऊन ठेऊन द्यायचा चार सहा महिन्यांनी आपण बघतो की तो काय होतो साधारणतः दीड ते दोन वर्षांनी माझी एक टार्गेट प्राईस आहे की साधारणतः सव्वा दोनशे ते अडीचशे रुपये व्हायला पाहिजे तर एक पाच ते दहा हजारांनी माणसांनी सुरुवात करायची त्याच्याने कॉन्फिडन्स वाढतो आणि एकदा कॉन्फिडन्स वाढला की मग थोडीशी आपली रक्कम उघड हे करायची पण कोणाच्या सांगण्यानी घरदार विकून स्टॉक मार्केटमध्ये यायचं नाही आणि सट्टा खेळायचा नाही आणि सगळ्यांना हे सांगतो की हे जे व्याजदरांवरती जे आजकाल खूप सारे लोकांनी हे केलं या लोकांना कळतच नाही अरे जेव्हा आता रघुराम राजननी पॉईंट फायव्ह फाईव्ह झिरो बेसिस पॉईंटने जेव्हा त्यांनी इंटरेस्ट त्यांनी काटलं कमी केलं काय इन्व्हेस्टमेंट झाल्या इंडियामध्ये कोणत्या बिझनेसमॅननी नवीन प्लांट्स लावले माझं असं म्हणणं आहे की अरे माझा राजेश तांबेचं म्हणणं आहे मी आय लुक ॲट दी हॅपीनेस सेन्सेक्स ऑफ दी हॅपीनेस इंडेक्स ऑफ दी हॅपीनेस निफ्टी ऑफ दी हॅपीनेस ऑफ दी एकशे वीस कोटी लोकांची मी तो रियल सेन्सेक्स निफ्टी नाही बघत मी त्यांचा हॅपीनेस बघतो तुम्ही दोन टक्क्यांनी म्हणजे दोनशे बेसिस पॉईंटनी पहिले नऊ टक्के व्याज होतो लोकांना आता साठ टक्के मिळतं सिनियर ला तुम्ही काय केलं सिनियर सिटीजन्सला एक इन्सेंटिव्ह होता टू सेव्हिंगचा आणि तोच सेव्हिंगचा पैसा इन्व्हेस्टमेंटमध्ये येतो अन माझं म्हणणं असं आहे बिजनेसमॅनला तुम्ही सांगा आम्ही झिरो पर्सेंटवर पर रेट ऑफ इंटरेस्ट येतोय तो फार खुश होऊन जाईल पण पर झिरो पर्सेंट नंतरही तो इन्व्हेस्टमेंट करणार नाही अगर त्याला डिमांड दिसणार नाही तर देन तो हिल स्टार्ट गिविंग यू अदर रिजन्स तर माझं असं म्हणणं आहे की हे फार चुकीचं आहे मी या याच्या याच्या बिलकुल या ओपिनियनचा नाही आहे की व्याजदर खूप जास्त आहे म्हणून इंटरेस्ट रेट्स कमी करायला पाहिजे मी तर म्हणतो रघुराम राजननी फार छान केलं की व्याजदर खाली करायचेच नाही आणि काही जरूरत नाही पॉईंट फाईव्ह झिरो केलं तुम्ही काय इन्व्हेस्टमेंट केली काही गेली नाही ना तर मग आम्हा आता शांत बसा जाऊया पुढच्या प्रेक्षकांकडे औरंगाबाद मधून सध्या आपल्या सुधा करेत नमस्कार सुधाकर विचारा आपला प्रश्न नमस्कार मॅडम जी बोला मॅडम पहिल्यांदा शेअर मार्केट मध्ये यासाठी काय सर मॅडम काय करावं पहिल्यांदा शेअर काही करावं लागत नाही डीमॅट अकाउंट उघडायचा अजून डीमॅट अकाउंट उघडून काही करायचं नाही सट्टा खेळायचा नाही जसं तुम्हाला सांगितलं थम एक साधारणतः पाच ते दहा हजारांनी अशोक लेलांचा शेअर घ्या बघा कसं का काय त्याच्यामध्ये पैसे मिळतं कॉन्फिडन्स लेवल वाढला की मग आपला पैसा त्याच्यामध्ये वाढवायचा वाड़ बाकी अजून काही करायचं नाही जाऊया पुढच्या प्रेक्षकांकडे सोलापूर मधून सध्या आपल्या संपर्कात दादा साहेब नमस्कार विचारा प्रश्न हॅलो हॅलो प्रश्न विचारा मी अशोक लेला घेतलेला आहे त्याच्याविषयी माहिती पाहिजे अशोक मध्ये आता काय सांगायचं सा, काही माहिती नाही सर्वात बेस्ट शेअर घेतलेला आहे दीड ते दीड एक वर्षापर्यंत थांबा सव्वा दोनशे अडीचशे रुपयाचा भाव मिळाला पाहिजे आता नाही मिळाला तर मग त्याच्यामध्ये काही नाही पण एक चीज लक्षात ठेवा की इंडियामध्ये ग्रोथ आहे अजून अजून आपली ग्रोथ संपली नाहीये अजून आठ वर्ष ते दहा वर्ष ग्रोथ आहे चायनासारखे अजून आपण फट नाही झालोय अजून आठ ते दहा वर्ष ग्रोथ आहे दहा वर्षानंतर बघू ना मग तेव्हा समृद्धी होईल त्याच्यानंतर मग तुम्ही कशाला हा प्रश्न विचारणार तेव्हा पासवर्ड श्रीमंतीचा पण नाही नाराणार नारा, लोक स्टॉक मार्केटमध्ये पण नाही करणार प्रॉस्पॅरिटी आली की मग तो कशाला काही मेहनत करेल नेक्स्ट जनरेशन पण काही काम नाही करणार ते वडिलांनी एवढं ठेवलेलं आहे मजे करू औरंगाबाद मधून पुढचे प्रेक्षक आपल्या संपर्कात आहेत अनिल बोलतात नमस्कार अनिल जी विचारा आपला प्रश्न नमस्कार मॅडम नमस्कार बोला मॅम मला एक विचारायचं होत अनिल प्रश्न विचारा मॅम करायचं होतं मी अशोक लेलँड तीनशे शेअर आणि hmm. जे एन एरिगेशन शंभर घेतलेले माझं hmm. लॉंग टर्म साठी जवळपास दहा वर्षाचं टार्गेट आहे तर मी काय करायला पाहिजे सर्वात पहिले टेन इयर्स इज अ टू लाँग पिरियड मोठे मोठे इकॉनॉमिस्ट म्हणाले जॉन केन्स म्हणायचे इन लॉंग रन बी ऑल मे बी डेड दहा वर्षाचं तर टोटल मार्केट आहे त्याच्यामध्ये दोन रिसेशन्स येतील एकदा मार्केट वरती जाईल परत खाली येईल परत वरती जाईल परत खाली येईल मग तुम्ही तर फक्त ते फक्त बुक्समध्ये बघाल की शेअर वरती गेला, गेला परत खाली आला परत वरती गेला परत खाली आला तर तुम्ही तर काही त्याच्यामध्ये काही ऍक्शन केली नाही म्हणून असं काही करायचं नाही वर्ष दीड वर्ष आपण तो ठेवायचा लग्न करायचं नाही त्या शेअरशी कोणचीही इमोशनल कोणतीही अशी सेंटिमेंटल व्हॅल्यू त्याच्याशी ठेवायची नाही ना त्याच्याशी काय इमोशनली तुम्ही अटॅच व्हायचं शेअर वरती गेला प्रॉफिट झाला मला बँक रेट ऑफ इंटरेस्ट पेक्षा जास्त प्रॉफिट झाला त्याच्यातनं निघून जायचं जेन इरिगेशन मधून निघून जा, जा, निगुंजा जा, जा निगुंजा, अशोक लेलाडला होल्ड करून ठेवा ओके okay, जाऊ पुरुष पुढच्या प्रेक्षकांकडे तुषार बोलतात औरंगाबाद मधून नमस्कार विचारा आपला प्रश्न अहमदनगर मधून तुषार बोलतात तुषार प्रश्न विचारा हॅलो मॅडम मला जिंदा बाय करायचं होतं करंट बाय करणं कसं राहायचं जिंदाल स्टील सेक्टरमध्ये अजून थोडंसं से दूर राहा अॅल्युनियम इंडस्ट्रीमध्ये पण दूर राहा हे बघा माझं म्हणणं असं आहे की कॉमन सेन्स माणसांनी आपल्याला देवानी डोकं दिलेलं आहे वाईट वाटू नका मी काय कोणाला रागवत नाही पण आपण आपल्या डोक्याचा उपयोग जरूर करायला पाहिजे जेव्हा आपण बघतो की आता डिमांड नाही आहे ज्या प्रकारनी चायनानी ग्रोथ केली म्हणून स्टील इंडस्ट्रीनी एवढी ग्रोथ केली आता चायनाची पण हालत खराब आहे मग आता आपण ते स्टील विकणार कुठे आपली एवढी डोमेस्टिक डिमांड तर नाही आहे की आपण चायनासारखं कन्झ्युम नाही करू शकत मग आता जेव्हा चायनाची ग्रोथ खाली आलेली आहे तर मग तुमचं म्हणणं माझं म्हणणं आहे की मेटल प्राइसेस पण ऑल टाईम लो आहे मेटल प्राइसेस ऑल टाईम लो आहे क्योंकि डिमांड नाही आहे आणि तुम्ही म्हणता मी स्टीलचा शेअर घ्यायला चाललो आहे तर थोडंसं ऍप्लिकेशन ऑफ हे करा लॉजिक लावा मग तुम्हाला कळेल की अरे जे मी काय बोलतोय ते चुकीचं आहे आपण सरांचं असंच मार्गदर्शन घेत राहणार आहोत आणि टिप्स जाणून घेत राहणार एका छोट्याशा ब्रेकची कुठे जाऊ नका चोवीस तास पाच वर्ष श्रीमंतीचा पासवर्ड या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत जाऊया पुढच्या प्रेक्षकांकडे आपल्या बरोबर आहे चेतन ठाण्यामधून बोलतात नमस्कार चेतन जी विचार आपला प्रश्न ऍक्च्युली uh, uh, मी सहा महिन्यापूर्वी दोन हजार पर मंथ नी मध्ये गुंतवणूक केलेली आय मॅक्झिम मल्टीप्लाय फंड मध्ये तर सहा महिने झाले मला त्यात ग्रोथ पण दिसत नाही आणि स्टेबिलिटी पण दिसत नाही काय इज द डेफिनेशन ऑफ लॉन्ग टर्मेस्टिनेशन त्यांनी की ते काय सिस्टमॅटिक याच्यामध्ये ते दोन दोन हजार रुपये टाकत होते पण जसं तुम्ही सांगित बघितलं की मार्केट एवढं खाली आलं सत्तावीस आणि अठ्ठावीस हजारावर होतं ते खाली आलं तर ऑब्व्हिअसली आता तुमच्या याच्यामध्ये रिटर्न काय तुम्हाला काही खूप जास्त मिळणार नाही मी असं म्हणतो की कोणताही प्रॉडक्ट वाईट नाही पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही डायरेक्ट करा ना इक्विटी मार्केटमध्ये तुम्ही इंडायरेक्टली कसाला जात आहे तुम्ही कोणाच्या थ्रू चालला आहे ते त्यांच्यासाठी आहे की जे रिटायर्ड लोक आहे ज्यांना रिस्क नाही घ्यायची अगर तुमच्यामध्ये रिस्क टेकिंग एबिलिटी आहे तर मग मी म्हणेल डायरेक्टली इक्विटी मार्केटमध्ये डायरेक्टली हा आणि हे तुम्ही जरूर हे ॲक्सेप्ट करून चालायचं की मार्केट रोज वरती जाऊ शकत नाही मार्केट हॅज टू गो डाऊन आणि मार्केट खाली गेलं म्हणून घाबरायचं नाही हा एक हा पण एक गेम असतो मार्केटचा की त्याच्यामध्ये रिटेल पार्टिसिपेंट जो रिटेल इन्व्हेस्टर असतो तो घाबरतो तो आपला विकतो आणि मग बाकीचे लोक त्याला कॉर्नर करतात त्या शेअर्सना डीआयस म्हणा एफ आय एस म्हणा असं घाबरायचं नाही म्हणून ते म्हणतात ना जाऊया पुढच्या प्रेक्षकांकडे <laughs> <laughs> आणि पुढचे प्रेक्षक आपल्या बरोबर पर आहेत औरंगाबाद मधून बाबासाहेब बोलतात नमस्कार विचार आपला प्रश्न नमस्कार तांबे साहेब नमस्कार तांबे साहेब मी एक, एक युनिटेक चे पाच हजार क्वांटिटी पर्चेस केली आहे दोन तारखेला <laughs> तर मला ते विचारायचं होतं की सध्या त्याच काय लाईफ वगैरे कशी आहे म्हणजे काय करता येईल त्यामध्ये बाबासाहेब मला एक सांगा हो तुम्ही ओल्ड हिस्टॉरिक प्राइसेसमध्ये जाता तुम्हाला हे तुम्ही ओल्ड हिस्टॉरिक प्राइसेस बघता फिफ्टी टू वीक लो फिफ्टी टू वीक हाय आणि त्याच्यानंतर तुम्ही घेतात लोक सुजलॉन वीस रुपयामध्ये मिळतो म्हणून तो घेतात पाचशे रुपयाचा भाव होईल म्हणून ते घेऊन घेतात हे हिस्टॉरिक लोजमध्ये जाऊ नका युनिटेकचा एक एका टाईममध्ये हिस्टॉरिक हाय होता म्हणून आता तुम्ही तो हिस्टॉरिक लोवरती घेतला की अरे हा वाढला वीस रुपयाचा शेअर पन्नास रुपया झाला तर माझी पैसे असे डबल झाले आणि तो वीस रुपयाचा अगर दोन रुपये झाला तर मग काय कराल यू शुड थिंक दी अदर साईड ऑल्सो जेव्हा तुम्ही एवढं पेपरमध्ये वाचता की कंपनीला एवढे सगळे लोन्स आहे दे आर सिटिंग ऑन टू माउंटन ऑफ डेट टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये जर लायसन्स होतं त्याच्यातून ते निघाले तो एक अलग बिझनेस आहे मग तुम्ही लोक हे सगळे अशा चुका का करता ही जी लस्ट अँड ग्रीड आहे ना हा जो लॉजिक आहे ना वीस रुपयाला घ्या दोन वीस पैशाचा शेअर आहे मग तो दोन रुपये झाला मग तो चाळीस रुपये झाला मग मला चांगला प्रॉफिट मिळेल सुजलॉनमध्ये तुम्ही बघितलं का स्टोरी इज ओव्हर अह त्या जमान्यामध्ये जेव्हा ते आले ते दॅट वॉज दी ओनली वन कंपनी आता कितीशा कंपनी आल्या गमेसा इज वन ऑफ द बिगेस्ट प्लेअर इन मार्केट तुम्ही त्याचं नाव ऐकलं नाही तुम्ही लिस्टेड कंपनी नाहीये तुम्ही फक्त सुजलान 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 करता अरे कितीदा सांगतो स्टोरी इज ओव्हर कशाला त्याच्या मागे जाता जाऊया पुढच्या प्रेक्षकांकडे पुण्याहून महेंद्र सध्या आपल्या संपर्कात आहेत नमस्कार महेंद्र विचार आपला प्रश्न नमस्कार तांबे साहेब नमस्कार कॅडीला हेल्थ आणि डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरी ह्या दोन फार्मा कंपन्यांना युएसएफडी वॉर्निंग लेटर आलं त्याच्यामुळे त्यांचा प्राइस डाऊन झाला तर ह्याच्यात एंट्री करणं योग्य होईल का जाईल काय चा इश्यू सॉल्व व्हायला याला किती दिवस लागतील असं आहे हा क्वेश्चन तुम्ही फार छान विचारला की कि किती दिवस <laughs> हा एस्ट्रोलॉजिकल क्वेश्चन आहे इथे मॅडम बसतात इथे मी बसतो एक आपण इथे काहीतरी बसवून कोणत्या तरी एस्ट्रॉलॉजरला बोलाव अहो मला सांगा मी कितीदा हा प्रश्नाचा उत्तर दिला यू अ डिफिकल्ट मार्केट तुम्ही तिथे काही विकू नाही शकत तिथे लॉज स्ट्रिंजंट आहे स्ट्रिक्ट आहे तर त्याच्यामध्ये काय चुकीचं काय केलं अरे त्या कंपनीजला सांगितलं की तुम्हाला या नेसेसरी चेंजेस करायच्या आणि त्या तुम्ही करा, करा। आफ्रिकेमध्ये तुम्ही काही विकू शकता बिचारे गरीब लोक आहे पण आता हे जे अमेरिकन लोक आहे एका स्टँडर्डवरती गेलेले आहे ओ एका टाईमवर आपण पण ज्या लेवलवरती येऊ तेव्हा आपण पण अशी मस्ती करू त्याच्यामध्ये नवीन काय आहे त्याच्यामध्ये बाबासाहेब होल्ड करून ठेवा दोन्ही छान कंपनीज आहेत मला अगर कोणी असा प्रश्न विचारत नाही की तांबे तुम्हाला सर्वात आयडियल कोणची बेस्ट कंपनी इंडियामध्ये वाटते तर आज मी तुम्हाला सांगतो मापिल्लेची कंपनी एम आर एफ सिंगल प्रॉडक्ट पन्नास वर्षापासून फक्त एका प्रॉडक्टमध्ये इट इज समथिंग लाईक इकिया स्कॅन्डनेवियनची जी, जी, जी कंपनी आहे ना युरोपची जी, जी फर्निचर्स करते इकिया त्याच्यानंतर तुम्ही कारगिलचं नाव ऐकलं असेल कारगिल सिंगल प्रॉडक्ट मध्ये आहे त्याच्यानंतर कधीही डायव्हर्सिफाय नाही केलं मापिल्ले टायर शिवाय अजून कुठेही काही बघितलं नाही छोटा मोठा काही बिझनेस उघडला असेल तर तो फॅमिली मेंबर्स कझिन्स आणि छोट्या छोट्या मुलांसाठी काहीतरी एक असं चुटुपुटू फक्त धंदा उघडून दिला असेल गोदरेज कुठेही काही बघितलं नाही सिंगल प्रोडक्ट असलेल्या सिंगल प्रॉडक्ट मध्ये आता so इंडियन कंपनीजमध्ये जसा सिप्ला डॉक्टर कंपनी बिलकुल फोकस्ड आहे अजून कुठेही गेले नाही त्याच्यानंतर बीपीएल पण होते आपले हे पण नाडणं झाली फॅमिलीज मध्ये तर मग ती कंपनी डुबली नाही तर बीपीएल पण खूप फोकस्ड होती आ, सिप्ला डॉक्टर हमेद आपल्याला अस्तमा आला की आपण करतो सिप्ला खरे टीप एकंदरीतच लक्षात आलेली असेल यानंतर वेळ झाली पुन्हा एका छोट्याशा ब्रेकची कुठे जाऊ नका पाहत रहा पासवर्ड श्रीमंतीचा श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत राजेश तांबे सर आपल्या बरोबर आहेत चर्चेकडे आपण वळूया सर एकंदरीतच डॉक्टर रघुराम राजन आरबीआय गव्हर्नर त्यांनी गेल्या काही आठवड्यामध्ये स्टेटमेंट केली तुम्हाला काय म्हणायचं हो त्यांनी काहीतरी असे एक दोन स्टेटमेंट केले एकदा ते एका मुलांना कॉलेजमध्ये का। काहीतरी संबोधित करत होते तर त्याच्यामध्ये सांगितलं त्यांनी एक एक्झाम्पल दिलं तर त्याला त्या पेपरवाल्यांनी उगीच काहीतरी वळून चढून सांगितलं त्यांनी एक एक्झाम्पल दिलं प्रॉब्लेम्स ऑफ डबल काउंटिंगला की एक दोन घर आहे दोन्ही मित्र दो घर एक्सचेंज करतात तर त्याच्यामध्ये ती जी डी पीमध्ये त्याची काउंटिंग होते पण इकॉनॉमीमध्ये त्याचा काही फरक नाही पडत सो दिस इज बेसिकली तुम्ही काही नवीन काही घडवलं नाही तुम्ही काही right. नवीन प्रोड्यूस केलं नाही तर ते एक रेफरन्स टू दॅट मुलांना काहीतरी संबोधित करत होते तर तुम्ही आपल्या पेपरवाल्यांना काहीतरी कॉन्टेंट पाहिजे म्हणून नाही केलं दुसऱ्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलं माझेल रेट ऑफ इंटरेस्टवर शिफ्ट करा पण तो जो कॉन्सेप्ट आहे तो थोडा लांब आहे तो नेक्स्ट याच्यामध्ये शिकू सांगेल सांगील आणि तिसऱ्या याच्यामध्ये त्यांनी हे सांगितलं की अशा काही युनिट्स आहे एसी झेड्समध्ये कुठे कुठे ज्या बंद पडलेल्या असतात त्यांना रिवाईव्ह नका करू ज्याचा स्वास आता कम्प्लीट संपलेला आहे त्याला आता तुम्ही कशाला पंपिंग करताय त्याच्यापेक्षा क्रिएट न्यू इंडस्ट्रीज अँड प्लीज अंडरस्टँड त्यांचं म्हणणं हे बिझनेस आर मेन टू गो तुम्ही त्यांना रिवाईव्ह नका करू तुम्ही त्यांना पॅकेजेस नका देऊ एकंदरीतच इकॉनॉमी एक चांगली होण्यासाठी नवीन नवीन निर्मितीची निर्मिती होणार नवीन लोक येणार आणि डेफिनेटली सगळं चांगलं घडणार अगदी सर धन्यवाद तुम्ही आज या कार्यक्रमामध्ये आलात त्याबद्दल आणि यंदा पासवे श्रीमंतीचा विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथे थांबतोय पाहत राहा जी चोवीस तास आणि राहा एक पाऊल पुढे जी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे